उधारी के पैसे वसूलने गए कुख्यातों ने फरियादी पर गन से जानलेवा हमला किया और मुख्य कुख्यात भाग गया, जिसकी तलाश में कई दिनों से मशक्कत कर रही क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम को सफलता हासिल हुई है, जहां मुख्य आरोपी समेत उसके साथी को लकड़गंज पुलिस को सौंप दिया गया है। दरअसल 21 फरवरी को कुख्यात आरोपी वसीम उर्फ चिड़िया शेख उम्र 45 साल जो कि शांति नगर का निवासी है, अपने कुछ साथियों के साथ उधारी के दिए गए पैसे वसूलने मेर सैफ अली मेर अख्तर अली सैयद 26 वर्षीय की घर रॉयल रेजिडेंसी लकड़गंज गए, जहां कई बार पैसे मांगने पर भी उतार चुकता न करने वाले मामले की फरियादी पर कुख्यात चिड़िया शेख ने पिस्टल से जानलेवा हमला करने की कोशिश की है। दरअसल कुछ दिनों पहले फरियादी मीर सैफ अली मीर अख्तर अली सैयद ने कुख्यात चिड़िया शेख से लगभग 2.25 लाख उधार लिए थे, जिसकी मांग निरंतर आरोपी कर रहा था, लेकिन फरियादी ने पैसे न लुटाने की वजह से आरोपी चिड़िया अपने कुछ साथियों के साथ फरियादी के घर पर गया और हाथ में गन लेते हुए उसने एक गन फरियादी के गनपट्टी पर रखी तो वही दूसरी नीचे जमीन पर फायरिंग की और सभी मौके से भाग गए, जिसके चलते फरियादी ने लकड़गंज पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई है, जिसके संज्ञान पर लिप्त आरोपियों को पकड़ा गया, लेकिन मुख्य आरोपी अब भी फरार था, जिसके बाद क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम निरंतर उसे गिरफ्तार करने की ताक में थी। उसी बीच कल रात को मुख्य आरोपी वसीम उर्फ चिड़िया शेख समेत उसे सहायता करने वाले 39 वर्षीय आरिफ लतीफ शेख और 43 वर्षीय विजय दिगंबर महाजन कलमेश्वर निवासी को गिरफ्तार किया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार पता चला है कि यह दोनों चिड़िया को छुपाने के लिए मदद कर रहे थे। आरोपियों के पास से 2 पिस्तल 2 मैगनीज 3 राउंड साथ ही 1 4-पहिया वाहन बरामद किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। दिनांक 29 मार्च रोजी लकड़गंज पुलिस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखिल झालेला होता। एक गुन्हा नंबर 236/24 त्याच्यामध्ये ऐसा हमको समझ में आया था कि चार आरोपी एकादा फिरियादी के घर गेले होते आणि जूने पैसा जो काय वसूल करना था उसके कारण उनका वाद विवाद हुआ था आणि डराने उद्देश मध्ये त्याच्यामध्ये पिस्टल बाहर निकाली थी आणि बाचाबाची मध्ये फायरिंग पण झालेली होती। त्यावेळेस आपल्याकडे ये गुन्हा दाखल झालेला नाही होता। एक महिने के नंतर ज्यावेळेस ये गुन्हा दाखल झाला तब अपन 5 आरोपी उसमें निष्पन्न झालेले होते, त्याच्यापैकी 2 आरोपी अपन पहले ही अटक केलेले होते। आता आपल्याकडे जो त्याच्यामध्ये मोस्ट वॉन्टेड होता वसीम चिरा म्हणून ते आपण अटक केलेले आहे आणि पूर्ण इंटरोगेशन करून असं दिसते की त्याच्यामध्ये जो काही हत्यार वापर गेलेला आहे ते जबलपूरवरून घेऊन आलेला होता आणि आपण आता या कारवाईमध्ये 2 हत्यार त्याच्याकडून जप्त केलेले आहे। त्या फिर्यादमध्ये पण असं दाखवलेला होता की 2 हत्यारचा वापर केलेला होता, एक दाखवलेला होता तसेच एक मधून फायरिंग झालेली होती। तर आता दोघी वेपन आपल्याकडे आहे, तसेच जो 2 आरोपी त्याचे ज्यांना त्याने मदत केलेली होती ते पण आपण आरोपी अटक केलेले आहे आणि तसेच जो रेनॉल्ड टेबर कार होती जो की इस गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ते पण आपल्या हस्तगत आहे। कुल मिळून आपल्याकडे 2 अग्निशस्त्र पण सीज केलेले आहे आणि तसेच या बाबतीच्या 1 आरोपी आतापर्यंत फरियाद आहे, फरार आहे, त्याची शोध आपल्याकडे चालू आहे आणि लवकर ते पण अटक होईल। आपल्याला आरोपीच्या नाव प्रथमदीपसापासूनही माहीत होता आणि आपण 1 महिन्यापासून जवळजवळ त्याच्या शोध घेत होते, तसेच आपल्या इलेक्शनमध्ये कायदा सुव्यवस्था शांतपणे ठेवायचा पण आपला प्रयत्न होता, म्हणून आपल्याला ते हस्त जो अग्निशस्त्र त्याचे मागे होते आणि आपल्याला मागचे 1 आठवड्यापासून त्याच्या बाबतीची इन्फॉर्मेशन होती आणि त्याच्या वेअरअबाउट चेक करत होते वेळोवेळी। आज आपल्याकडे लकीली हा जो माणूस आहे त्याच्या मागे होते ते आपल्याला भेटला आणि म्हणून एवढी चांगली कारवाई झाली। आता आपल्या आपल्या युनिट 3 वरून त्याची कारवाई झालेली आहे, त्याच्यामध्ये आपले PI टाकली तसेच आपले कोकाटे साहेब तसेच पूर्ण टीममध्ये त्याच्या साहेबात सहभागी आहे आणि तसेच हा जो आरोपी आहे आपण कारवाईच्या नंतर लकड़गंज पोलीस स्टेशनला हस्तगत करणार पुढील पुढची कारवाई। सर कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डिमरी की रिपोर्ट।